अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे। शासनानं ब्रेक द चेन या नियमावलीला साधारण 15 दिवसांची मुदतवाढ ही दिलेली आहे आणि 1 जूनपर्यंत ही नियमावली संपूर्ण महाराष्ट्रात अंमलात असणार आहे। जळगाव जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गेल्या 20 दिवसांपासून सक्रिय रुग्णसंख्या ही कमी होत आहे, परंतु ही अजून जास्त चांगल्या गतीने कशा पद्धतीने कमी करावी, कारण आपण बघतोय की मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अतिशय वेगाने रुग्णसंख्या ही घटत आहे। जळगावमध्ये सुद्धा आपलं तेच उद्दिष्ट आहे की या गतीनं लवकरात लवकर ही रुग्णसंख्या आपल्याला कमी करायची आहे आणि त्यासाठी ही जी नियमावली आहे याचं अतिशय काटेकोरपणे पालन कसं करायचं या दृष्टीनं कालसुद्धा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आणि मुख्य सचिव महोदयांनी सूचना दिल्यात। त्यानंतर एक जिल्हास्तरीय बैठक झाली आणि आज सगळ्या तालुक्यातील यंत्रणांसोबत पोलीस विभाग, महसूल विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य यंत्रणा यांच्यासोबत आपली बैठक झाली। त्यानुसार आपण हे ठरवलं आहे की 15 तारखेपासून 1 तारखेपर्यंत जे काही निर्बंधांची वाढ आहे तर ते अतिशय काटेकोरपणे आपण या सोमवारपासून म्हणजे दिनांक 17 राबवणार आहे। यामध्ये सकाळची जी 7 ते 11 अत्यावश्यक सेवांसाठीची मुभा आहे त्याचा कुणी गैरवापर करणार नाही, त्यात गर्दी होणार नाही, या दृष्टीनं वेगवेगळ्या उपाययोजनांचं आपण नियोजन केलं आहे। जसं भाजी बाजारांचं विकेंद्रीकरण शहरांमध्ये करणे किंवा जे इतर अत्यावश्यक सेवा आहेत, मेडिकल असेल, किराणा असेल, या गोष्टींना वॉर्डच्या स्तरावरच फार जास्त एका ठिकाणी एकत्रित न होता प्रत्येकाने आपापल्या वॉर्डमध्ये आपापल्या गावामध्ये त्या सुविधांचा उपभोग घेणे याबाबतीत अनेक सूचना आहेत, त्या आपण निर्गमित केल्या आहेत। मला नागरिकांना हीच विनंती करायची आहे की आपण येते 15 दिवस अतिशय काटेकोरपणे हे नियमावलीचं पालन करूया, या अंमलबजावणीच्या ज्या काही सूचना आहेत त्या आपण राबवूया आणि लवकरात लवकर आपण या कोविडच्या दुसऱ्या लाटेतनं बाहेर येण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया। पुढची लाट जर पेडियाट्रिक लाट करायला असं म्हटलं जातं, आपण तिसऱ्या लाटेसाठी सर्वात महत्त्वाचं आपलं जे आहे की मोहाडी येथे एक मोठं जम्बो सेंटर जे आपलं शासकीय महिला रुग्णालय आहे त्या ठिकाणी उभारतो आहे। याशिवाय तिसऱ्या लाटेमध्ये जो काही तरुण वयोगट किंवा लहान मुलांचा वयोगट इन्वॉल्व होऊ शकतो अशा ज्या काही एक आपल्याला सूचना आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आपण एक पेडियाट्रिक टास्क फोर्स तयार करतो आहे, त्यांच्याकडनं आपण सूचना घेऊया। सगळ्या पेडियाट्रिशियनसोबत आम्ही संवाद साधतो आहे आणि त्यांनासुद्धा यात अलर्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे। याचबरोबर महत्त्वाची गोष्ट आहे की तिसरी लाट जर थोपवायची असेल तर लसीकरण योग्य गतीने व्हायला पाहिजे, तर त्या दृष्टीनं सुद्धा जास्तीत जास्त लसीचा साठा जिल्ह्याला प्राप्त होईल आणि तो आल्याबरोबर लवकरात लवकर आपण नागरिकांना शिस्तबद्ध पद्धतीने कसा देऊ या दृष्टीनं आपलं नियोजन सुरू आहे। आपण दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेमध्ये अनेक गोष्टी शिकलेलो आहेत आणि मला खात्री आहे की त्या गोष्टींचा सगळा उपयोग घेऊन आपण तिसरी लाट जर आली तर त्या दृष्टीनं पूर्णतः सक्षमरित्या तयार राहू। खऱ्या अर्थानं आता जिल्ह्यात प्रतिसाद हा खूप जास्त प्रमाणात मिळतो आहे आणि त्याचा एक मग असा दुष्परिणाम होतो की खूप जास्त गर्दी त्या केंद्रांवर होते आणि तीसुद्धा मग संसर्गासाठी काही हॉटस्पॉट बनू शकतात। त्यासाठी आपण नियोजन हे केलं आहे की 45 जास्त वयोगट असणाऱ्यांना आपण ही विनंती करतो आहे की तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस येऊन कूपन घ्या, सकाळी सकाळी येऊन लवकर त्या ठिकाणी लाईनमध्ये उभे राहणे आणि ते सगळ्याच आरोग्याच्या आणि संसर्गाच्या दृष्टीनं आणि अदरवाईजसुद्धा ती काही शोभनीय बाब कुठल्याच यंत्रणेसाठी नसते, त्यामुळे आदल्या दिवशी कूपन घेऊन ज्यांना कूपन मिळालं त्याच लोकांनी लसीकरणासाठी यावं। आपल्याकडे लसींचा पुरवठा हा चांगल्या पद्धतीने होत आहे, त्यामुळे असं कुणी चिंता करू नये की आम्हाला आज नाही मिळाली तर कधी मिळेल, सगळ्यांचं टप्प्याटप्प्यानं लसीकरण होणार आहे। आपण जवळपास जिल्ह्यातील 45 जास्त लोकसंख्या असलेल्या साधारण 20 ते 25% लोकांचं लसीकरण हे ऑलरेडी केलेलं आहे, त्यामुळे हे चांगल्या गतीनं आपली प्रक्रिया सुरू आहे। सगळ्यांनी संयम बाळगावा आणि खात्री बाळगावी की आपल्याला लस ही लवकरात लवकर मिळेल, परंतु त्यासाठी आवश्यक असणारी जी शिस्त आहे ती मात्र सगळ्यांनी दाखवणं हे आवश्यक राहील हातात आहे। आपण जर पुढच्या 15 दिवसांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने निर्बंध पालन केले तर एक शक्यता आहे की 1 जूनपासून आपल्याला त्यात मोठ्या प्रमाणावरती काहीतरी सवलत मिळेल। माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या अध्यक्षतेखाली लॉकडाऊन जो ब्रेक द चेनचे जे आदेश आहेत निर्बंधाचे त्याचे अपेक्षित परिणाम रुग्णसंख्येच्या स्वरूपात वगैरे न मिळाल्यामुळे आणि नागरिकांमध्ये काही ठिकाणी जी शिथिलता दिसून येते या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांनी पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, त्यानंतर हेल्थचे सर्व अधिकारी आणि सर्व लोकल बॉडीज महानगरपालिका, नगरपालिका, BDOs, जिल्हा परिषद यांची एकत्रित ही बैठक होऊन सोमवारपासून हा 100%
या निर्बंधाचं पालन झालं पाहिजे या हिशोबाने जिल्ह्याभरामध्ये क्रॅकडाऊन म्हणजे जास्तीत जास्त कारवाया, मॅक्झिमम उल्लंघन करणाऱ्यांवर अतिशय कडक स्वरूपाच्या कारवाया अशा गोष्टी अशी ही जी मोहीम आहे ह्या सोमवारपासून जिल्ह्याभरामध्ये राबवण्यात येणार आहे. सर्व शासकीय यंत्रणा एकत्रितपणे या सर्व प्रकारच्या उल्लंघनांवर मोठ्या आघात घालायचा आहे आणि 15 दिवसात अपेक्षित रिझल्ट आपल्याला मिळावा या हेतूने हे केलं जातं आहे, जेणेकरून या सर्व निर्बंधातनं 1 जूनपासून आपल्याला कदाचित मुभा मिळू शकेल अशा हेतूनं. आणि जळगाव जिल्ह्याची परिस्थिती ही अतिशय चांगल्या सुस्थितीत जळगाव जिल्हा या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवणे ह्या हेतूनं या कारवाया केल्या जाणार आहेत. सर्व 7 ते 11 मध्ये जिल्ह्याभरामध्ये सर्व मार्केटचं विकेंद्रीकरण केलं जात आहे आणि 11 नंतर एक प्रकारे कर्फ्यूचं पालन व्हावं जिल्ह्यामध्ये. एक्स्ट्रीम मेडिकल इमर्जन्सी वगळता कोणत्याही स्वरूपाची हालचाल मुवमेंट ही जिल्ह्याभरामध्ये होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणा आणि विशेषतः पोलीस दल कार्यरत असणार आहे. आमच्या जिल्ह्यातील जिल्ह्याचा जो फोर्स आहे तो जवळजवळ 3200 जास्त कर्मचारी हजर आहेत आणि 196 अधिकारी आहेत. आमचा 100% फोर्स या कामासाठी आम्ही येत्या सोमवारपासून लावणार आहोत. परवा 1 दिवसाची सर्व नागरिकांना आपल्या माध्यमातून आम्ही विनंती आणि सूचना करत आहोत आणि सोमवारपासून मात्र विनाकारण कोणत्याही गोष्टीला कोणत्याच स्वरूपात टॉलरेट केलं जाणार नाही आहे. आत्ता फक्त सूचनात्मक गोष्टी करतो आहे, पुढे आपल्याला उद्या नागरिक कंप्लेंट करू शकतात का अतिरेक होतो आहे, मग ती वेळी येऊ नये यासाठी नागरिकांनी या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं. 35 पोलीस स्टेशन त्यातील सर्व SP ऑफिस आणि SDPO ऑफिस पोलीस स्टेशन मिळून जवळजवळ 150 जास्त अधिकारी आणि 2000 जास्त कर्मचारी ॲट अ टाईम या कामामध्ये एकंदरीत फोर्स आमचा लागणार आहे. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.